नमस्कार मैत्रीण, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे आपला, हा जो आपला भरलेला ब्लाऊज असतो ना, तो कशा प्रकारे कटिंग करायचा, कशा प्रकारे शिवायचा, शिवताना काय काळजी घ्यायची, कारण ह्याच्यात स्टोन असते तर बऱ्याच वेळा आपल्या सोया तुटतात आणि खूप छोटे छोटे प्रॉब्लेम असते, तर ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि हा जो ब्लाऊज आहे तो पाठीमागे पूर्ण पॅक असणारे आहे आणि आपला पूर्ण पॅक बोटणेक असतो ना, तशा प्रकारे हा ब्लाऊज आहे आणि गळ्याला ही डिझाईन दिलेली आहे। याचप्रमाणे आपण गळ्याचा शेप घेणार आहोत आणि बघा, हे बघा, इथे आपल्याला हातासाठी डिझाईन दिलेली आहे। ते आपल्याला बरोबर कशी सेट करायची, एकदम मधोमधच ही डिझाईन बरोबर आली पाहिजे, ते कसं शिवायचं, काय करायचं, ते पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी ब्लाऊज पीस अगोदर बाजूला ठेवून देते। ते इथे बघा, मी ब्लाऊज कटिंग करण्यासाठी इथे 1 मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण फुल आपला जो ब्लाऊज आहे तो 3/4 स्लीव्ह आहेत, म्हणजे तो कोपरापर्यंत आपल्या बाह्या असेल ना तेवढा आहे। तर इथं सगळ्यात अगोदर आपण ब्लाऊजची मापं टाकून घेऊया। तर सगळ्यात अगोदर आपण पाठीमागचा भाग कटिंग करणार आहोत। तर आपल्या पाठीमागच्या भागाची उंची आहे 14 इंच, त्यात 1 इंच प्लस करून आपण इथं 15 इंचावर मार्किंग करणार आहोत। इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला 15 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि बोटनेक असल्यामुळे इथं आपल्याला शोल्डरचं माप पूर्ण टाकायचं आहे। तुमचं जेवढा पण शोल्डर असेल त्याचा हाफ करून जेवढं माप येईल तेवढं इथे टाकायचं आहे। तर इथे बघा, मी 8 इंचावर मार्किंग करून घेत आहे। अशा प्रकारे इथे बघा, आपलं शोल्डरचं माप टाकून झालेलं आहे। आता इथं आपण मुंड्याचं माप टाकणार आहोत। तर मुंड्याचं माप टाकायला इथं आपण 8 इंच घेतलेलं, आता इथे आपल्याला 7.5 इंचावर मार्किंग करायची आहे। अशा प्रकारे आणि इथं पण आपल्याला 7.5 इंच घ्यायचं आहे। इथे बघा, अशा प्रकारे आणि अशा प्रकारे आपल्या मुंड्याची जी लाईन आहे ना ती जोडून घ्यायची आहे। इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छाती आहे आपली 38 इंचाचा चौथा भाग येतो 9.5 इंच, तर इथं 9.5 इंचावर मार्किंग करायचं आणि 2 इंच इथं आपल्याला सिलाई मार्जिन द्यायची आहे। तर इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर मुंड्याचा आकार होते बघा, अशा प्रकारे आपल्याला द्यायचा आहे। ओके, आता इथं आपण कमरेचं माप टाकूया। तर कमर आहे आपली 30 इंच, 30 इंचाचा चौथा भाग येतो 7.5, तर इथं आपण अगोदर 7.5 इंचावर मार्किंग करायचं, 1 इंच इथं आपल्याला डॉटसाठी आणि 2 इंच जे आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तसंच 2 इंच इथं आपल्याला पण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आणि आता हे पाट तयार झाले, पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। आपण आता बोटनेकसाठी इथं माप घेऊया। तर इथे बघा, शोल्डर आपल्याला 3 इंच ठेवायचं आहे, सॉरी 3.25 इंच ठेवा आपण इथं, कारण पुढचा गळा डीप आहे। आणि जर दोन्ही बोटनेक असतील ना, पुढचा आणि पाठीमागचा दोन्हीही बोटनेक असतील, तर तुम्ही इथं शोल्डर कमीच ठेवायचा असतो। शिवून तुमचा 2 किंवा 2.25 राहील एवढाच आपल्याला बोटनेकची जी शोल्डरची पट्टी असते ना ते ठेवायची असते। पण इथं पुढचा गळा डीप आहे त्यामुळे मी शोल्डर पट्टी थोडीशी जास्त ठेवत आहे। 3.25 इंच ठेवलेले आहे, त्यातलं 1.25 इंच आपलं शिवायला जाईल, मग 2.5 इंच आपली शोल्डर पट्टी पूर्ण रेडी राहील। ओके, आता इथं बघा किती आपलं राहिलेलं आहे शिल्लक, तर 4.5 इंच शिल्लक राहिलेलं आहे। तर इथं पण आपल्याला 4.5 इंचच घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि असं खाली घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच, असं 3.5 इंच घेऊन सरळ लाईन ओढून आपण इथं बॉक्स तयार करून घेऊ। आणि इथं बघा, आता बोटनेकचं मी शेप इथं देणार नाही, कारण आपला ब्लाऊज ऑलरेडी त्याला बोटनेकला गळ्याला भरलेला आहे, त्यामुळे त्या गळ्याच्यानुसारच आपल्याला शिलाई मारायची असते। त्यामुळे इथं आपल्याला बोटनेकचा म्हणजे मी शेप देते, पण आता आपल्याला इथं कटिंग करायचं नाही, तो आपण गळ्यानुसार नंतर आपण शिवताना कटिंग करणार। ओके, तर इथे आपण आता बॅकपार्ट कटिंग करून घेऊया। बॅक पार्ट आपला कटिंग झाला, इथं 1/2 इंच आपल्याला डाऊन करायचं आहे। इथे बघा, अशा प्रकारे ही बोटनेकसाठी आपल्याला असं डाऊन करायला लागतं, कारण आपला शोल्डर स्लोप असतो ना डाऊन, त्यामुळे। इथे बघा, आपला हा पाठीमागचा पार्ट झालेला आहे। आता पुढचा जो भाग आहे आपला तो 4 टक्स ब्लाऊज आहे, ओपन आहे पुढे।
तर हाच पार्ट ठेवून आता बघावं पुढच्या ओपन गळ्याची कटिंग कशी करायची, शोल्डर किती कमी करायचं काय ते सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की पाठीमागं बोटनेक आणि पुढं ओपन नेक असेल तर आपल्याला शोल्डरमध्ये किती कमी घ्यायचं, कशी कटिंग करायची ते अगदी व्यवस्थितरित्या मी सांगते. तर ही बघा पाठीमागचा भाग आहे तो जसा आहे तसंच आपल्याला इथं त्याची मार्किंग करून घ्यायची आहे. ओके, आता इथे बघा, आता इथं आपल्याला हुकायसाठी जास्त अर्धा इंच सोडायची गरज नाही, कारण मी प्रत्येक कटिंगमध्ये सांगते आपला जो नॉर्मल असेल त्याच्या हुकायसाठी एक्स्ट्रा सोडायचं, कारण इथं शोल्डर आपला ऑलरेडी जास्त असतो त्यामुळे आपल्याला इथं हुकाय पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायची गरज नाही. हा पार्ट आपण आता बाजूला ठेवून देऊया आणि पाठीमागे जसा आरमोलसाठी आपण घेतलेला तसंच इथे पण घेऊन मार्क करून पुढचा आरमोल आपण तयार करून घेणार आहोत. आणि हे पण बघा आता हे झालं. आता आपल्याला इथं पुढच्या गळ्या पुढचा गळा आपल्याला पाठीमागचा जो बोट नेक असेल पुढे डीप नेक असेल तर 3 किंवा 3.5 एवढंच आपल्याला घ्यायचं आहे. तिथे 3.5 इंचावर आपल्याला पुढच्या गळ्यासाठी मार्किंग करायचं आहे आणि शोल्डर आपण पाठीमाग 3.25 इंच घेतला तर तसंच इथे पण आपल्याला 3.25 इंच घ्यायचं आहे. आपल्याला मुंडा तयार करून येत आपल्याला मुंड्याचा असा छेद द्यायचा आहे. हा झाला आपल्या पुढच्या मुंड्याचा आकार आणि गळा डीप आपल्याला इथे 6 इंच घ्यायचा आहे. अशी सरळ लाईन ओढून इथं पण आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. ओके, इथपर्यंत क्लिअर. आता आता योग पट्टी काढण्यासाठी आपल्याला इथे बघा अगोदर सरळ पुढे पण 2 इंच आणि इकडे पण 2 इंच अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आणि ही सरळ रेष ओढून घ्यायची. आता इथं 1 इंच अजून वरती घ्यायचा आपल्याला, कारण आपल्याला इथं योग पट्टीचा आकार द्यायचा आहे. तर किती लांब द्यायचा तर इथून आपल्याला 4 इंचावर किंवा 3.5 इंचावर असं मार्किंग करायचं आणि इथून आपल्याला अशा प्रकारे जो योग पट्टीचा आकार असतो तो योग पट्टीचा आकार द्यायचा आणि इथं जेवढं माप असेल ना 6 इंच आहे तर त्याचा हाफ करायचा आणि इथं 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि इथं आपल्याला जी टकची लांबी आहे ती इथं 2.5 इंचावर घ्यायची आहे. इथे बघा 2.5 इंच आणि मधला डॉट करण्यासाठी इथं आपण आपल्याला 4 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि उभा टक्स इथं आपल्याला 2.5 इंचाचा द्यायचा आहे आणि इथं इकडच्या साईडला 1/2 इंच आणि इकडच्या साईडला पण 1/2 इंच अशी मार्किंग करून आपल्याला हा टक द्यायचा आहे. आता हा टक्स किती घ्यायचा ही चेस्ट साईजनुसार डिपेंड असते. या आता जास्त हेवी चेस्ट असेल तर तुम्ही इथं 1-1 इंचाचा पण टक्स घेऊ शकता. कमी असेल तर इथं 1/2 इंच 1/4 इंच चेस्टनुसार आपण कमी जास्त थोडंफार करू शकता. ओके, तर इथं साईडला आपण 1 इंच वाढवणार आहोत आणि इथं आपल्या डॉट सॉरी अगोदर या टक्सची मार्किंग करूया. तर इथून बघा खालून इथून 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि इथं जेवढं माप असेल तेवढंच आपल्याला इथं माप घ्यायचं हॅर टक्ससाठी आणि हॅर टक्सपासून इथं वरती आपल्याला 1.5 इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं बघा अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि हा हॅर टक्स किती द्यायचा तर हा साधारण आपला 3 इंचाचा येतो. इथपर्यंत आपल्याला हॅर टक्स द्यायचा असतो आणि हॅर टक्स आता इथं इकडं 1/2 इंच आणि इकडं 1/2 इंच अशा प्रकारे आपला हा टक्स येतो. हे पण टक्स आपले 1/2 इंचाचेच असते अशा प्रकारे. ओके, इथपर्यंत क्लिअर. आता इथं टक्स मध्ये आपल्या शिलाईचा तर म्हणून इथं आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आणि असं सरळ लाईन जोडून घ्यायची. तर इथपर्यंत आपला पुढच्या भागाची कटिंग झालेली आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊ आणि योग पट्टी आपण सेपरेट कट करणार आहोत आणि जर तुम्हाला याच्यातच
तर इथे बघा, आता बाईची कटिंग करणार आहोत आपण, तर इथे मी फोरफोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे, तर बाईची उंची आपली आहे 10.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 11.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे. ओके, इथं पण 11.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथं कॅप हाईट आपल्याला घ्यायची आहे 3 इंच. आणि इथं घडी, बाईची घडी किती घ्यायची, तर आपली जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग इथं आपले घेतो, तर आपल्या बाईची घडी आहे 9.5 इंच, आणि इथं 1 इंच कमी पडत आहे ते मी नंतर जॉईंट देईन. आणि इथून बघा, जिथं आपण 9.5 घेतले तिथून 2 इंच आपल्याला सरळ घ्यायचं, कारण आपण शिलाई मार्जिन 2 इंच ठेवलेलं आहे, त्यामुळे स्ट्रेट इथपर्यंत 2 इंच सरळ घ्यायचं. आणि इथून बघा, अशा प्रकारे क्रॉस जोडायचं असं. आणि इथून ह्याचं बरोबर हाफ करून घ्यायचं. किंवा ही कटिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे. आणि इथून अशा प्रकारे थोडंसं खाली घेऊन ह्याला मिळून इथं आपल्याला अशा प्रकारे बाईचा आकार द्यायचा आहे. आणि इथून खाली 1/2 इंच घ्यायचं आहे, दोन्ही साईडला, याच्यावर 1/2 इंच आणि याच्या खाली 1/2 इंच. आणि तिथं खालून 1/2 इंच येतं, इथं पुढच्या मुंड्याचा आकार आणि इथं वरती पट्टी मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. ओके, आपला बाईची शेप झालेला आहे. आता दंडगेर, दंडगेर आहे आपला 5 इंच, तर तसंच 5 इंच घ्यायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता ही फिटिंगची लाईन आहे आपली, आणि ते 1 इंच मी एक्स्ट्रा जोडणार आहे, त्याच्यानंतर आपली अशी फिटिंगची लाईन येईल व्यवस्थित. ओके, इथे बघा, अशा प्रकारे आपला थोडासा जॉईंट येणार आहे, तो मी नंतर जॉईंट करीन. इथे 1 इंचा जो आपला जॉईंट येईल, आता आपल्या पूर्ण ह्याची कटिंग झालेली आहे. आता ही मी ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेते. इथे बघा, हा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे, तर ब्लाऊज पीसवर मेन आपण जो कटिंग केलेला आहे तो कशा प्रकारे ठेवायचा, तर बघा, हा आपला पाठीभागचा भाग आहे, तो जिथं आपला मध्य असेल तिथून असं बरोबर आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे, व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. आणि चेक करायचं आहे की जी आपली शोल्डरची जो आहे ना, ती बरोबर इथे जे खाली आतल्या साईडला जी असते ना, दोन्ही आपल्या एकावर एक अशा परफेक्ट आल्या पाहिजे, म्हणजे जी डिझाईन आहे ना ती पूर्ण एकावर एक अशी एकदम परफेक्ट आली पाहिजे. इथे दोन्ही पण डिझाईन अगदी आपल्या एकावर एक अशा एकदम सेट झाल्या पाहिजेत, म्हणजे काय होतं ना, आपली डिझाईन दोन्ही बाजूने सारखी येते, नाही तर कमी जास्त मागं पुढं झालं मग नंतर आपल्याला ब्लाऊज शिवताना खूप प्रॉब्लेम येतो. आता पूर्ण माझे दोन्ही पण डिझाईन एकावर एक एकदम सेट आहेत ओकेमध्ये, तर मग इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला इथे ठेवायचं. आणि खाली कपडा शिल्लक राहिला तरी चालेल, पण इथं बघा, आपली जी डिझाईन आहे त्याच्यापासून इथं 1/2 इंच वरती सोडायचं, कारण इथं आपल्या शोल्डरमध्ये जाणार असतं. मग इथून 1/2 इंच वरती घेऊन इथं आपल्याला जो आपला कपडा आहे ना ब्लाऊजचा, तो ठेवायचा आहे हस्तरचा. तर इथे बघा, इथं आपली डिझाईन आहे त्याच्यापेक्षा एवढं एक्स्ट्रा वरती घेऊन मी अशा प्रकारे ठेवून घेते, इथून कारण एवढं आपलं शिलाई जाणार आहे. तर मग अशा प्रकारे ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि थोडा एक्स्ट्राचाच कपडा कट करायचा, नंतर मग आपण जोडताना जरी शिल्लक राहिला तरी तो आपल्याला कट करून टाकता येतो. ओके, हा बघा, आपला पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे. आता बाई कशी कट करायची ती खूप महत्वाचं आहे. इथे बघा, ही आपली बाहेरची डिझाईन आहे पुढची आणि पाठीमागची, त्या अशा दोन्ही एकावर एक अशा व्यवस्थित सेट करायच्या, म्हणजे फुलावर फुलं जशी, म्हणजे जशी डिझाईन असेल ती एकदम एकावर एकावर एक ठेवून अशी आपली सेट झाली पाहिजे. तर इथे बघा, मी दोन्ही डिझाईन एकावर एक ठेवल्या होत्या, पण हे जी फुलं आहेत ते पूर्ण एकावर जे एक सेट होत नाहीत, आणि हे स्टोन पण आहेत ते व्यवस्थित सेट होत नाहीत, म्हणून दोन्ही पण बाई मी अशा वेगवेगळ्या कट करून घेणार आहे. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला असं मधोमध बघायचं आहे कुठून मधोमध डिझाईन आहे ते, अशा प्रकारे मधोमध फोल्ड करून बघायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण अस्तरची बाही कट करताना अगोदर पुढचा भाग कटिंग करायचा नाही, कारण आपल्याला एक जर सेपरेट बाही कटिंग करायची असेल तर जोडताना बऱ्याच जणांच्या लक्षात राहत नाही, मग दोन्ही पार्टीज पार्ट सेम होऊन जातात, दोन्ही पार्ट पुढच्या साईडचे कट झालेले असतात जोडताना, मग बराच प्रॉब्लेम होतो, त्यामुळे हा पार्ट आपल्याला अगोदर कट करायचा नाही आहे. ओके,
नंतर इथून खाली शिलाईसाठी एक्स्ट्रा अर्धा इंच सोडून अशा प्रकारे ठेवून आपल्याला इथं पूर्ण बाई कटिंग करून घ्यायची आहे. इथं जास्त ठेवले कारण आपल्याला इथं जॉईंट द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आता हे पण भाई आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. आता दुसरी पद्धत सांगते तुम्ही भाई ओपन ठेवून पण कशा प्रकारे कट करू शकता. तर बघा हा जो आपला आहे तो हा आहे आपला मिडल पार्ट. ओके म्हणजे तो मधला भाग आहे. हे बघा बरोबर ही आपली मधला पार्ट आहे जिथून आपल्या डिझाईनला सुरुवात झालेली आहे. मग या दोन्ही आपली जी बाही आहे ना इथं अशा प्रकारे ठेवून घ्यायची. मग आपले दोन्ही साईडला सेम आपली बाही कटिंग होते. ओके इथे बघा अशा प्रकारे ठेवून पण तुम्ही पूर्ण बाही कट करू शकता. तर ह्या दोन पद्धतीने तुम्ही कट करू शकता. तुम्हाला जी सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही कट करायची. आणि हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे त्यातून तुम्हाला जर काही शिकायला मिळालं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला की नाही ते मला कमेंट करून पण नक्की सांगा. तर याची स्टिचिंग मी पुढच्या भागात तुमच्यासोबत आपल्या तो नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करेल. जेवढा कमी जागेत आपल्याला कपडा सेट करता येईल त्या तशा प्रकारे आपल्याला कपडा सेट करायचा. ओके थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे ह्याचा पुढचा भाग तुम्हाला पाहायला भेटेल.